नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर आपलं स्वागत आहे. मी हे अनिल बागुल. तर चला मित्रांनो, जर आपली ऑटो रिक्षा पंक्चर झाली तर आपल्याला पंक्चर स्टेपनी कशी बदलायची स्टेप बाय स्टेप व्हिडिओ नक्की बघा, स्किप करू नका. चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा. चला आता पटापट बघून या. पंक्चर झालेलं टायर आपल्याला जसे जे नट आहे मेन, ते आपल्याला थोडेसे हलक्या हाताने ढिल्ले करून घ्यायचे मित्रांनो. आणि पंक्चरमध्ये गाडी चालू नका तर आपला वाल येतो असा या पद्धतीने खराब होऊन जाईल व आपल्याला आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढी गाडी थांबून एका साईडला आपल्याला पंक्चर काढायची आहे. तर मित्रांनो, जॅक वगैरे असेल तर ठीक आहे, जॅक असला तर कसं खोलायचं हे बघून घ्या. जॅक पाना आणि टॉमी याचा उपयोग करून आपल्याला पंक्चर काढायचं आहे मित्रांनो. तर व्हीलचे नट ढिल्ले केलेले आहे, फक्त आपला जॅक हा व्यवस्थित रीते पद्धतीने व्हील वरती जाईल ह्या एवढा आपल्याला जॅक हा फिरवायचा आहे. तर ही झाली पहिली पद्धत पंक्चर स्टेपनी चेंज करायची. दुसरी पद्धत आहे जी आता मी तुम्हाला पुढं दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे अशा पद्धतीने दुसरी पद्धत ही स्टेपनी खोलून घ्यायची आहे व ही पंक्चर काढून स्टेपनी झाल्यानंतर ही चांगला स्टेपनी आपल्याला या पद्धतीने चारही होल मॅच करून हळू लावायची. पहिल्यांदा वायसर व एक नट लावून घ्या हलक्या हाताने, आपल्याला जेवढं होईल तेवढं फिरून मग पाण्याने जेवढं होईल तेवढं टाईट करायचं आपल्याला. मग गाडी खाली उतरून मग शेवटचा फायनल आता आपल्याला स्टेपनी फिट करण्यासाठी हा यूज करायचा आहे. तर ही अशा प्रकारे आपली स्टेपनी फिट झालेली आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी अनिल बागुल. अशा प्रकारे आपला साईड पंचर स्टेपनी चेंज करायची मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला मित्रांनो, नमस्कार.